आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आलेला आहे. औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अल्पमतातील महाविकास आघाडी सरकारनं 29 जूनला काही निर्णय घाई गडबडीनं घेतलेले होते आणि त्यावर पुढे कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये यासाठी हे प्रस्ताव फेर सादर करण्यात आल्याचे आदेश होते असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. नामांतराचा ठराव विधिमंडळामध्ये मंजूर करून तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर MMRDA ला विविध विकास प्रकल्पांसाठी 60,000 कोटींचं कर्ज उभारण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो, त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो कायद्यापेक्षा. याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये. आणि आपल्याला माहित आहे मेट्रो, फ्लायओव्हर, रस्ते, ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प, किंबहुना शिवडी न्हावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प, हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते. आणि ते राबवत असताना त्यांना जी काही आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केलेली आहे, तर भाजपच्या नेत्यांनी मात्र सरकारचं कौतुक केलेलं आहे. पाहूयात नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय ते. आता मी नेहमीच म्हणतो छत्रपती संभाजी महाराजचं एअरपोर्टचं नाव सुद्धा त्या दृष्टिकोनातून आम्ही ठरावापासून पाठवलेलं आहे. मग ह्या लोकांनी त्या ठिकाणी अजून का केलं नाही दिल्लीमध्ये? आता या ठिकाणी मी या सरकारला सांगू इच्छितो, आम्ही तुमचा निषेध व्यक्त का केला की तुम्ही स्थगिती दिल्यामुळे का आम्ही निषेध व्यक्त केला त्याच्यामुळे तुम्ही जागे झाले? अरे करून टाका लवकर म्हणून. आणि म्हणून आज ती त्या ठिकाणी तुम्ही कॅबिनेटमध्ये येते. आम्ही तुमचा काही आभार व्यवहार मानत नाही, पण तुम्ही फक्त त्या ठिकाणी दिल्लीतून केंद्र सरकारकडनं या नावाचा सँक्शनिंग लवकर घेऊन या तुम्ही. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणं किंवा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं किंवा जे नावं त्यांनी बदलण्याच्या संदर्भामध्ये विमानतळाचाही निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय उद्धवजींनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला. मला वाटतं एक निर्णय घेतला तर त्याच्यावर शिक्कामोर्तब पुढच्या कॅबिनेटमध्ये कुणाचंही सरकार असलं तर त्यांनी करावं. ते नामकरण झालेलं मागे करून आम्ही नव्यानं ठराव करू आणि नव्यानं आम्ही नामकरण करू हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. हे स्वप्न माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनीच 15-20 दिवसापूर्वी पूर्ण केलेलं आहे. आता त्याचीच रेष ओढलेली आहे. मुद्दाम स्थगित करायचं आणि पूर्ववत करायचं अशा पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. परंतु काही हरकत नाही, या निर्णयाचं स्वागत आहे. कारण परंतु हा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला होता आणि ज्याला स्थगिती दिल्यानंतर संभाजीनगरच्या जनतेचा प्रचंड रेटा, प्रचंड दबाव या सरकारवर आला. म्हणून कधी नव्हे ते ताबडतोब परवा गुरुवारी आणि आज शनिवारी कॅबिनेटची बैठक होती आणि त्याच्यात निर्णय झालेला आहे. परंतु हा निर्णय करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलंय, VT चं CST झालं अशा पद्धतीने होऊ नये ही खबरदारी येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल. खऱ्या अर्थाने आज
आज माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेते यांनी करून दाखवलं आणि हा अधिकृत ठराव आज पास केला. त्याच्यामुळे जो हिंदू संस्कृतीचं जतन करेल त्याचं कधीच पतन होणार नाही. ज्यांनी जतन केलं नाही त्यांचं पतन झालं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारच्या निर्णयाला पुनर्मंजुरी देत शिंदे सरकारनंही दिबा पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. अवघ्या 17 दिवसात 2 वेळा मंजुरी मिळाल्यानं दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या भूमिपुत्रांना आनंद झालाय. नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्याची घोषणा केली. त्यामुळे दिबा पाटलांच्या नावाच्या मागणीला पुनर्मंजुरी मिळाली. लोकनेते दिबा पाटलांचं कार्य आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीमुळे नामकरण करण्यास मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेलं योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेला. हे निर्णय अतिशय महत्त्वाचे होते. ठाकरे सरकारनं जाता जाता घेतलेल्या निर्णयानंतर शिंदे सरकारनं 17 दिवसानंतर त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली. कॅबिनेट निर्णयानंतर आता नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रही असणाऱ्या स्थानिकांना आणि सर्वपक्षीय कृती समितीनं 17 दिवसात दुसऱ्यांदा आनंद साजरा करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यांचं नाव त्यांच्या भूमीमध्ये त्यांच्या जन्मठिकाणी मिळावं अशी सर्वांची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं आम्ही हा संघर्ष गेले 1.5-2 वर्ष करत होतो. त्यांचं नाव देण्याकरता 2008, 2012, 2015 अशी कित्येक वर्ष 10 वर्ष जवळजवळ सर्वांचं असं मत मांडले झाले होते आणि आज ते आमचं स्वप्न पूर्ण होते असं मला वाटतं. तत्पूर्वी ठाकरे सरकारने देखील वडिलांचं नाव बॅकपूरला घेऊन दिबा पाटलांच्याविषयी सकारात्मक दृष्टीने दाखवलं ही देखील आम्ही स्वागतार्थ गोष्ट मानतोय. परंतु तो तत्कालीन मंत्रिमंडळात घेतला असता तो अधिक आनंददायी झाला असता. आज ज्या सरकारने येताच क्षणी तातडीने निर्णय घेऊन बहुजनांची भावना लक्षात घेऊन जो काही निर्णय दिलेला आहे तो निश्चित ऐतिहासिक आहे. एकंदरीतच आधीचं महाविकास आघाडी सरकार असो किंवा मग आत्ताचं शिंदे सरकार, दोन्ही सरकारांनी दिबा पाटलांच्या नावाला सहमती दिली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव दिलं जाणार असल्यानं भूमिपुत्रांची मागणी पूर्ण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे येत्या 25 जुलैपासून सुरू होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक झाल्यानंतर 19 किंवा 20 जुलै रोजी राज्यमंत्री मंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. पूर परिस्थितीमध्ये दोघंही फिरतोय. गडचिरोलीत गेलो तिकडे काम सुरू आहे. सकाळी उठून आम्ही सगळ्या कलेक्टर विभागीय आयुक्त यांच्याशी बोलतोय. आमचे बाजूचे जे राज्य आहेत कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्यांच्याशी बोलतोय. पूर परिस्थितीमध्ये कुणालाही नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये, किंबहुना जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये जे देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले, त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल. राष्ट्रपती निवडणूक झाल्या शपथविधी ठरतोय असं कळतंय. 20 तारीख त्यासाठी ठरवलेली आहे. आतापर्यंत काय माहिती आहे अधिकृत? नाही, मी सुद्धा आपल्याप्रमाणे मी काल बाहेरगावी होतो. मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट मी वाचलं की लवकरच विस्तार होणार आहे आणि ज्याला मुख्यमंत्री महोदय म्हणतात त्यावेळेला तो होणार याची मला खात्री आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालेलं आहे, पण मुख्यमंत्री पदाची धुरा न मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेले होते. आता खुद्द फडणवीस यांनीच मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिलं. मुख्यमंत्रीऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिलं, असं म्हणत फडणवीस यांनी नाराजी जाहीर सभेत बोलून दाखवली. तर दुसरीकडे आमच्या काळामध्ये छोट्या घटकांना भेटायचो, सर्व घटक पक्षांना सत्तेत वाटा देऊ, असं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय. की हे सरकार स्थापन करत असताना जरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित येऊन हे सरकार स्थापन केलं आणि आता मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि मी उपमुख्यमंत्री असलो, तरी देखील शिवसंग्राम सहित आमचे जेवढे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना सत्तेमध्ये समाविष्ट करून सत्तेचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा झाली पाहिजे, हे काम निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करू. मेटे साहेबांचं अभिष्ट चिंतन करत असताना भारतीतांना सांगू इच्छितो, भारतीताई तुम्ही म्हणाल्या गिफ्ट, तुम्हाला हे माहिती आहे का गिफ्ट पेक्षा सरप्राईज गिफ्ट जास्त महत्वाचं असतं. मला मिळालं ना सरप्राईज गिफ्ट. मी विरोधी पक्ष नेत्याचा माजी मुख्यमंत्री बनायला गेलो होतो, तसं प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषितही केलं होतं, पण माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि सांगितलं तुम्ही सत्तेत जा आणि उपमुख्यमंत्री व्हा, त्यामुळे मी सत्तेत आलो, त्यामुळे आपण काळजी करू नका. राजकारणातलं गिफ्ट हे घोषित केलेलं नसतं, ते सरप्राईज गिफ्टच असतं, पण ते योग्य वेळी मिळणार याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका ठेवू नका. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचा दावा भाजपनं केलाय. सत्तेमध्ये असताना छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणासाठी काय केलं, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. जनगणनेच्या माध्यमातून ओबीसींना न्याय देता येईल अशी भूमिका छगन भुजबळांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे, तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्याला आरक्षण मिळेल असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जातोय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही महाविकास आघाडी सरकारनं आरक्षणासाठी हालचाल केली नाही असा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या होत्या, त्यामुळं आता छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी शांत राहावं असा सल्ला बावनकुळेंनी दिला. वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब, तुमच्या काळातल्या सर्व निवडणुका बिना ओबीसी झाल्या, तुम्ही ओबीसीचा त्या ठिकाणी घात केला. देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदेच्या काळातले 192 नगरपालिका 4 नगरपंचायतच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आणि आता तुम्ही शिंदे फडणवीस सरकारवर टीका करता, तुम्हाला अधिकार आहेत का टीका करायचा? ओबीसीचा पुळका तुम्हाला हात्ता आला का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर वेगळाच मुद्दा मांडला. 2021 मध्ये होणारी जनगणना झाली नाही आणि ती जनगणना सुरू करून त्यात ओबीसींची जनगणना करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे. ही जनगणना झाल्यावर ओबीसींचा देशभरातील आकडा स्पष्ट व्हायला मदत होईल, याकडे छगन भुजबळांनी लक्ष वेधलं. 2021 मधली जी आहे जनगणना भारत सरकारची दशवार्षिक अजून कोरोनामुळे सुरू झालेली नाही, तर त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना करा आणि ते होत नसेल तर यंत्रणा तयार आहे जनगणना करणारे, केंद्राची काय पण यंत्रणा तर आपली आहे, त्या मार्फत जे आहे ओबीसीची जनगणना करा राज्यांच्या वतीने, ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आरक्षण आम्ही कमी होणार नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण प्रकरणी 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती, त्यावेळी सध्या घोषित करण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये आरक्षण देता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं होतं. 19 तारखेच्या सुनावणीत राज्यात ओबीसींची संख्या जास्त असल्याचं सिद्ध झालं तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, मात्र इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही असं कोर्टानं आधीच स्पष्ट केलं होतं, त्यामुळे 19 तारखेची सुनावणी महत्वाची असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चांडाळ चौकडी बसलेली असल्याची टीका आमदार संतोष बांगर यांनी केली. या चांडाळ चौकडीनं
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावर पडदा आणला असल्याचं बांगर म्हणाले. उद्धव ठाकरेंनी डोळ्यावरील पडदा दूर केल्यावर महाराष्ट्रातील एकही शिवसैनिक तुम्हाला सोडून जाणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. विनंती करायची आहे पुन्हा एकदा साहेब, हे बाजूला जे चंडाळ चोपडी लोक जे बसलेले आहेत यांना थोडस बाजूला करा. जो पडदा यांनी तुमच्या डोळ्याच्या समोरवर आणलाय हो तुम्ही बाजूला करा. महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक तुम्हाला सोडून जाणार नाही. पण जी युती तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली होती ती युती तुम्हाला सांगतो की कायम असावी. शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते माजी आमदार संजय राऊतांवर टीका करतायत. शिवसेनेमधल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका अनेक जण करतायत आणि या पार्श्वभूमीवर संजय राऊत सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले असताना आता शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार विजय शिवतारे यांनी संजय राऊतांवर खोचक शब्दात टीका केलेली आहे. सगळे आमदार सोडून गेले, एकच आमदार आहे, परंतु 100 आमदार असल्याच्या भूमिकेमध्ये विचारावर एकदम फर्म आहेत. हिंदुत्वाचा विचार त्यांचा देखील आहेच. मध्ये मी सांगितलं ना, कुणीतरी एकदा बोललो होतं, मला वाटते भाऊ तरसेकर, की पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बरमुडा ट्रँगल आहे. मध्ये एकदा ते त्यांच्या बरोबरीने गेले आणि थोडंसं चुकले पण त्यांनी करेक्शन केलं लगेच. नाही तर लोकसभा इलेक्शनच्या वेळेस वगैरे राज ठाकरे वैयक्तिक राज ठाकरे वैचारिकदृष्ट्या एकदम खंबीर नेतृत्व आहे. सिझोफ्रेनिया नावाचा एक विकार आहे, मेंदूचा विकार आहे, आणि त्या मेंदूच्या विकारामध्ये वेगळ्या पद्धतीचे हॉलुसिनेशन्स भास त्या व्यक्तीला आजारी व्यक्तीला होत असतात. तसेच भास यांना झाली की काय असं मला डाऊट वाटतो की आज अचानकपणे नाही गोव्यामध्ये मुख्यमंत्री आपल्याशिवाय होणारच नाही. आदित्य साहेबांना कन्व्हिन्स केलं आणि गोव्यामध्ये गेलेलं इलेक्शन लढायला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं अरे आमच्याशी लढाईच नाही भाजपशी, याची लढाई नोटाशी आहे, आणि दुर्दैवाने शिवसेनेची नामुष्की झाली. काय झाडी काय हाटील या डायलॉगमुळे सेलिब्रिटी बनलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची आता चांगलीच दमछाक उडती आहे. दिवसभर माझी काय अब्दा उठते काय सांगू, घरापासून मुंबईपर्यंत चोरून मोरून बसायला लागते, कुठे चहा प्यायला कुठे थांबायला मिळत नाही, जरा जरी थांबलो की तो बघा झाडवाला झाडवाला म्हणून दाणादाण माणसं आणि गाड्या आडव्या लागतात आणि मग फोटो सेल्फीमुळे कंटाळून गेलेलो आहे. पण काय सांगायचं असं म्हणत त्यांनी मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे त्यांनी आपल्या खास शैलीतून कथन केलेलं आहे. काय आपल्या उठती माहिती ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटल्याची घटना घडली. राखयुक्त पाणी खसाळा म्हसाळा कवठा आदी गावांमध्ये शिरलं आणि त्यामुळे तिथल्या नागरी वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील जो ॲश डॅम आहे तो फुटलेला आहे. तुम्ही बाजूला ह्या चित्रामध्ये बघू शकता की या डॅमची ही भिंत फुटलेली आहे. मागच्या 3 महिन्यापासून इथले जे स्थानिक सरपंच असेल किंवा नागरिक असेल यांनी महाजनकोकडे तशी तक्रार केली होती, मात्र तक्रार केल्यानंतरही यावर कोणतंही काम झालं नाही असा स्थानिकांचा आरोप आहे. जर का माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर त्यांना विचारा सुरुवातीला काय वाटतं की धक्कादायक प्रकार कशामुळे घडलं असेल, कोणाचा बेजबाबदार याला कारणीभूत आहे? बेजबाबदार तर तपासावं लागेल, पण जी घटना आहे ती फार मोठी आहे. यातनं जे पाण्याचा आणि राखेचा विसर्ग झाला आहे, लाखो टन राख ही आता कनान नदीपर्यंत मिसळणार आहे,
भंडाऱ्यापर्यंत त्या कॅनलमध्ये गेलेली आहे, गोसेखुर्द पण जाणार आहे आणि त्यावर असणार नळयोजना, नागपूर शहराची नळयोजना, गावांच्या नळयोजना, जवळपास 1000 हेक्टरच्यावर जमिनी या खरडून निघाल्या, राखेचे थरचा थर बसले, त्यामुळं 2-3 वर्ष पीक घेणार नाही शेतकऱ्यांना अशी स्थिती आहे. नाले उथड झाले, जेव्हा राख भरतं तेव्हा नाले जे असतं रेवणी नाले, सरकारी नाले, ते थरच्या थर बसतात आणि त्यामुळं पुढं जे पावसाळा येईल त्या पावसाळ्याच्या आत ते नाले आता खोल करावे लागतील, राख काढावी लागेल. प्रश्न एवढाच आहे की इथल्या ADMनी, महसुली अधिकाऱ्यांनी जेव्हा महाजनकोला कळवलं होतं की अशी अशी स्थिती निर्माण होते आहे, सरपंच सांगतात आम्ही कळवलं वारंवार, तरी त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि त्यामुळं ही घटना घडली असं सरपंच आणि आमच्या महसुली अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तर मला वाटतं की याची चौकशी करावी लागेल. मी CMD यांची खंडारीचीही चर्चा केली आहे, ते उद्या डायरेक्टरला पाठवतील, परवा देवेंद्रजी आढावा घेणार आहे पीक पाण्याचा, तेव्हा त्यांचं आपण लक्ष जाणून देऊ. या ॲजमंडमधलं पाणी पाठीमागे जे 2-3 गाव आहे त्या भागामध्ये गेला, तिथल्या रहिवासी वस्त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. या संपूर्ण जिथले जे नागरिक आहेत त्यांना देखील नुकसान भरपाई व्हावी, सोबतच जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालं त्यांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. तुषार कोहळे, News18 लोकमत, नागपूर. तर महाराष्ट्राची खबर बातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका News18 लोकमत.